सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठावर उपस्थित तुम्ही सर्व सन्माननीय, कुणीच कुणाचं ऐकून न घेण्याच्या काळामध्ये सर सकाळपासून कविता ऐकतायत आणि आपणही कविता ऐकतायत, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी, कारण की एकमेकांना आडवं करण्याच्या काळामध्ये सर कविता माणसाला उभं करत असते आणि ती कविताच आज या ठिकाणी उभारून म्हणण्याचा म्हणजे 96 अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये तो योग या ठिकाणी येतोय। आपले मनपूर्वक धन्यवाद। कवितेचं शीर्षक आहे माया मराठी। मराठी माझी संघर्षाची कथा, मराठी माझी संघर्षाची कथा, मराठी माझी तुकोबांची गाथा, मराठी माझी तुकोबांची गाथा, मराठी असे शौर्याचा पाढा, मराठी असे शौर्याचा पाढा, मराठी माझी शिवबांचा लढा, मराठीचा लागे जीवाला लढा, मराठीचा लागे जीवाला लढा, मराठीत गरजतो दखनी मावळा, मराठीत गरजतो दखनी मावळा, मराठीत माझ्या नाथांचे भारुड, कारण की मी पैठणचा आहे, मराठीत माझ्या नाथांचे भारुड, मराठीत ज्ञानेशाची ओवी गोड, मराठीत ज्ञानेशाची ओवी गोड, मराठी लिहिते भीमाची लेखनी, मराठी लिहिते भीमाची लेखनी, मराठी आहे जगात देखनी, मराठी आहे जगात देखनी, मराठीत माझ्या समतेचा मळा, मराठीत माझ्या समतेचा मळा, मराठीत माझ्या फुलांची शाळा, मराठीत धन्यवाद, मराठीत माझ्या फुलांची शाळा, मराठीत माझ्या साहित्य विशाल, मराठीत माझ्या साहित्य विशाल, मराठी माझी धगधगती मशाल, मराठी माझी धगधगती मशाल, मराठी गाते श्लोक अभंग, मराठी गाते श्लोक अभंग, मराठी असते कवितेत दंग, मराठी असते कवितेत दंग, मराठी उगारे अन्यविरुद्ध दांडा, मराठी उगारे अन्यविरुद्ध दांडा, मराठी फडकावी तिन्ही लोकी झेंडा, मराठी फडकावी तिन्ही लोकी झेंडा, मराठी बोलो परखडान स्पष्ट, शेवट मराठी बोल परखडान स्पष्ट, मराठीत बोलूया जय महाराष्ट्र, मराठीत बोलूया जय महाराष्ट्र, मराठीत बोलूया जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। अतिशय सुंदर सर।